प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही सर्व गरोदर बायकांसाठी त्यामध्ये पहिला आणि दुसऱ्या पत्त्यास प्राधान्य दिलेला आहे. त्याच्या मागचा हेतू असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त सरकार दवाखान्याची जी काही सेवा असेल त्याचा तुम्ही लाभ करून घ्यावा. त्याचे फायदे तुमच्या बाळासाठी मोफत लसीकरण आहे, तुमचं रोग निदान, तुमचं एच बी कमी असेल, रक्ताचं प्रमाण कमी असेल, आहाराविषयी काही तुमच्या समस्या असतील, तुम्हाला जर गरोदरपणात काही उलटीचा वगैरे त्रास होत असेल, उलट्या मळमळ, त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाते, त्याच्यावर उपचार केले जातात. आणि तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी कशी राहाल, तुमची डिलिव्हरी नॉर्मल कशी होईल ह्याच्यासाठी ते तुम्हाला फार उपयुक्त अशी माहिती ह्याच्यात दिली जाते. आणि त्याचबरोबर तुम्हाला या मातृवंदना योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला 3 हप्त्यामध्ये सरकारकडून तुमच्या खात्यावर रोख असे रक्कम जी आहे ती जमा होत राहते. हा नुसताचा फोटो काढा. पहिला हप्ता गरोदर मातेची ज्यावेळेस रजिस्टर नोंदणी होते 3 महिन्याच्या त्यावेळेस आपल्याला पहिला हप्ता 1000 रुपयाचा दिला जातो. दुसरा हप्ता शेवटच्या 3 महिन्यामध्ये गरोदरबाई ज्यावेळेस आपल्याकडे नोंदणीला येते त्यावेळेस आपण 2000 रुपये देतो. आणि तिसरा हप्ता डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचे 3 डोस कम्प्लीट झाल्यानंतर तिसरा हप्ता 2000 रुपये देतो. ह्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे गरोदर मातेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड आणि गरोदर मातेचं स्वतःचं बँक खातं, त्यात आयएफसी कोड नंबर असणे आवश्यक आहे. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या जन्माचा दाखला आणि गरोदर मातेचं जे सरकारी दवाखान्यामध्ये जी रजिस्टर नोंद केलेली असते त्याचं गरोदर मातेचं कार्ड एवढी फोटो काढले ना. सर्वांना आपल्याला छान माहिती मिळालेली आहे. आज आम्ही आरएच मध्ये आहोत, ग्रामीण रुग्णालय तासगावमध्ये. आपल्याला ही माहिती देण्यात आलेली आहे आणि याचा लाभ सर्व जेवढ्या पण गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी घ्यायचा आहे. धन्यवाद. आपला फोटो